कणकवली राडा प्रकरण उद्धव पक्षाचे आमदार वैभव नाईक यांना भोवण्याची शक्यता आहे, कारण या प्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडीमध्ये रवाना करण्यात आलेला आहे। या प्रकरणी वैभव नाईकांना अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये। याबाबत बचाव पक्षाकडून पोलिसांवर तपासात दिरंगाईचा आरोप करण्यात येतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, वैभव नाईक यांच्यावर अजूनही अटकेची टांगती तलवार कायम आहे, कधीही कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते। निश्चितपणे जर आपण पाहिलं तर 24 जानेवारीला कणकवली तालुक्यातील कनेडी या गावामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या पक्षांमध्ये दोन राडा झाला होता, आणि एकूणच जर आपण परिस्थिती पाहिली तर यामध्ये अगदी 15 दिवस निघून गेले आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। सोशल मीडियावर पोलिसांची बदनामीकारक वक्तव्य होत गेली, कारण तपासात दिरंगाई होत होती। एकूणच जर काल परवा आपण जर पाहिलं तर 2 दिवसांमध्ये पोलिसांनी या 30 पैकी 10 आरोपींना अटक केली आणि न्यायालयात हजर केलं। मात्र यामध्ये न्यायालयाने 307 कलम ज्यांना आहे त्यांना 2 दिवसाची, तर 353 मधील गुन्हेगारांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। एकूणच जर आपण पाहिलं तर यामध्ये मुख्य जरी आपण वैभव नाईक यांचं नाव घेतलं प्रामुख्याने, तर वैभव नाईक यांना मात्र अद्यापपर्यंत कोणतीही अटक झालेली नाही। मात्र वैभव नाईक यांच्यावर 307 सारखा गंभीर गुन्हा देखील आता कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे। एकूणच या संपूर्ण परिस्थितीचा जर आढावा घेतला तर यामध्ये भाजप आणि शिवसेने या दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, त्यासोबतच वैभव नाईक यांच्यावर देखील ही टांगती तलवार असणारच आहे। आज नेमकं काय घडतं हे आपल्याला पाहावं लागेल। निश्चितच विशाल अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।